काल दुपारी एक प्रवासी जे एनजीओची संबंधित आहेत त्यांनी दानापूर एक्सप्रेस भुसावळ या ठिकाणी पोहोचलेली असताना किंवा त्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच एनजीओच्या माध्यमातून आरपीएफला कळवलेलं होतं की या गाडीमध्ये काही बालकं आहेत, लहान मुलं आहेत, अल्पवयीन मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणी वयस्क व्यक्ती दिसून येत नाही. या माहितीवरून आरपीएफनी आणि जीआरपीनी संयुक्तरित्या कारवाई करून भुसावळ या ठिकाणी 30 मुलांना उतरवून घेतलं, ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्याचवेळी त्यांच्याबरोबर असलेला एक व्यक्ती जो मागील डब्यात बसलेला होता त्याच्याकडे त्याच्याबरोबर ती मुलं चाललेली होती अशी समजलेलं आहे. त्याच्यावरून मग आम्ही त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्या व्यक्तीकडे चौकशी केली, परंतु त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्र या मुलांसंबंधी किंवा त्यांच्याबरोबर प्रवास करण्यासंबंधी नसल्यामुळे अधिक चौकशी अंती त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून भादवी 370 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सर्व मुलांना CWC आणि ज्युएनाईल जस्टिस बोर्डच्या माध्यमातून सुखरूप करण्यात आलेलं आहे. त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. याच पद्धतीचा गुन्हा आम्ही मनमाडला सुद्धा 30 मुलांना सुखरूप रेस्क्यू केलेला आहे आणि तिथे सुद्धा 4 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेथील मुलं सुद्धा सगळी सुखरूप आहेत. हे दानापूर एक्सप्रेस जी बिहारवरून निघते 29 तारखेला रात्री निघालेल्या एक्सप्रेसमधून काल दुपारी ही रेल्वे जेव्हा भुसावळला पोहोचलेली होती तेव्हा आपल्याला ही सगळी माहिती मिळाली आणि त्याच्यातून आपल्याला या मुलांना रेस्क्यू करता आलेला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही मुलं सांगलीमध्ये त्यांना शिकण्यासाठी नेण्यात येणार होतं असं ते सांगत होते. पुढील तपास आमचे भुसावळ आणि मनमाडचे संबंधित तपासी अधिकारी करत आहेत. या सगळ्या याच्यामध्ये ही मुलं भुकेलेली होती आणि ती सर्व वयाने लहान आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं अधिकृत कागदपत्र नाही त्या वाहतूक करणाऱ्या व्यक्तीकडे किंवा त्यांच्या संबंधित त्यांच्या पालकांचेही काहीही डॉक्युमेंट्स नाहीत. या आधारावर आम्ही पुढील कारवाई करत आहोत. अधिक तपास केल्यानंतर अधिकची पुढची माहिती सांगतो. मानवी तस्करीचा प्रकार हा भादवी 370 प्रमाणे हा मानवी तस्करीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.